आमकां सांगलां आय स्टे हांवें दिल्या की बांदप ना आनी मोडप ना अशी हायकोर्टाची स्टे आसा आनी केस चालू आसा हायकोर्टान. आतां पळोवया हायकोर्टाचो हे रिजल्ट कितें येता तो, ताजेर मागीर मुखार विचार करया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांचो अंतरीम अहवाल सरकाराक सादर केला. फुडल्या 15 दिसां भितर अंतीम अहवाल सादर करतले, जाचे उपरांत ताच्यो अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू जातली अशें शिक्षण संचालक शैलेश जिंगडे सांगता. तशेंच मध्यान आहार येवजणेचे सुदारीत दर 7 नोव्हेंबरा सावन सगळ्या गटांक लागू जातले अशेंय संचालकान सांगले. न्यू एज्युकेशन पॉलिसीचो इंटरीम रिपोर्ट नंबर 2 हो गव्हर्नमेंटाक टास्क फोर्स कमिटीन सबमिट केला. तसेच फायनल रिपोर्ट सगळ्या एस्पेक्टाचो तो म्हाका दिसता विदीन नेक्स्ट 15 डेज सबमीट जावपाक जाय गव्हर्नमेंटाक. मागीर तो रिपोर्ट सबमीट जातकीर आमी कामाक लागतले. आतां म्हणून आमची ग्रावंड वर्क सगळो आमी केल्लो आसा. फुडें कितें जातलें तें जेन्ना गव्हर्नमेंट एक्सेप्ट करता तेन्नाच आमी तें इम्प्लिमेंट करूंक शकतले आनी तुमकां आमी तें तुमच्या मुखार मांडटले. चेंज जातले मीड डे मिलाचे म्हाका चेंज जायत कसो दिसना. सपोज फूल डे स्कूल जाले कित्याक बाकीच्या देशभरांत मीड डे मील म्हणल्यार रायस आनी दाळ बी अशें दिता. तें कॉस्टान बसोवपाक कांय प्रोब्लम ना. पूण आमी कितें जाता आमी हांगा ब्रेकफास्ट दिता भुरग्यांक 10:30 दिता. त्या खातीर ते कॉस्टान बसोवपाक डिफिकल्ट जाता. आतां रायस आनी दाळ बी तशें दिले फूल डे स्कूल जातकीर न्यू एज्युकेशन पॉलिसीन आमकां फूल डे स्कूल जर करचें पडलें जाल्यार तशें दितलें.